नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. आपल्या धन्याला सुकात ठेवण्यासाठी शेतामध्ये राब राबणाऱ्या शेतकऱ्यासोबत काबार कष्ट करणाऱ्या वृषभाचा पूजन दिवस म्हणजे बैलपोळा. आणि हा बैलपोळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो. दहिली तांडा येथील हनुमान मंदिराच्या परिसरातील ही दृश्य आहे, जेथे तांड्यातील शेतकरी आपापल्या सजवलेल्या बैलांना घेऊन इथे येतात आणि तांड्याच्या नायकांच्या हस्ते धार्मिक विधी होतो, वृषभाचं पूजन करण्यात येतं. या दृश्यामध्ये आपण बघू शकता की तांड्याचे नाईक धनलाल नाईक यांचे सुपुत्र राहुल नाईक यांच्या हस्ते धार्मिक विधीला प्रारंभ झालेला आहे. एका शेतकऱ्याच्या हातात सजवलेली ही गुढी आहे आणि अशा प्रकारे आनंदाने दरवर्षी हा पोळा सण दहिली तांडा येथे साजरा करण्यात येतो. या पोळा सणाचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने आपापल्या बैलाला घेऊन आपल्या वृषभाला इथे घेऊन आणतात आणि त्यानंतर गण गायल्या जातं. आता काय होणार आहे नेमकं? आता तोरण बांधल्यावर जोड्या येतात. तोरण कोण तोडणार? तोडते. त्याच्यानंतर बैल जोडी जाते पुढं. किती वर्षापासून तुम्ही इथे काम करता? बाबा मला 40 वर्ष झाले. यापूर्वी तुमचे वडील होते? म्हणजे तुमच्या तांड्याची परंपरा आहे? परंपरा. भारतीय संस्कृतीमध्ये वृषभ पूजनाची एक मोठी जुनी आणि ऐतिहासिक अशी परंपरा आहे. वर्षभर शेतकऱ्यासोबत शेतामध्ये अपार कष्ट उपसणाऱ्या बैलांचा सन्मान वृषभाचा सन्मान म्हणून दरवर्षी महाराष्ट्रातील गावागावामध्ये बैलपोळा सण साजरा करण्यात येतो. दहिली तांडा येथील बैलपोळ्याची ही काही दृश्य आहे, ज्यामध्ये धार्मिक विधीसाठी गावातील नाईक आणि कारभारी तसेच प्रतिष्ठित व्यक्ती मंदिराकडे जात आहे. अत्यंत आनंदाचा हा सण आहे. साधारणतः 120 वर्षापूर्वी दहिली तांडा ज्यांचं मूळ नाव आहे भावजी नाईक तांडा, या ठिकाणी वृषभ पूजनाचा कार्यक्रम होतो. याला एक मोठी दीर्घ अशी परंपरा आहे. विधिवत तोरण तोडल्यानंतर शृंगारलेल्या या वृषभांना नायकांच्या वाड्यासमोर नेण्यात येतं, जिथे नाईक परिवारातील मंडळी या वृषभाचं पूजन करतात आणि त्यानंतर मात्र सजवलेले सगळे वृषभ ज्यांची गावभर मिरवणूक काढण्यात येते. डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.